और विधान भवनाच्या पायऱ्यावरती सध्या विरोधकी आंदोलन करता है। आसमानी आणि सुलतानी संकटामुळे सापडलेला शेतकरी त्या संदर्भात विरोधक हे सध्या विधान भवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन त्यांचं सुरू आहे। तर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यांसाठी हे सध्या आंदोलन सुरू आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय अपडेट आहे? सध्या विधान भवनाच्या बाहेरून विरोधकाचं आंदोलन सुरू आहे। कारण मागच्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आणि यामुळे शेतकऱ्यांना नाहक आणि मोठं नुकसान सहन करावं लागलं। याच पार्श्वभूमीवर आता सर्व विरोधक जे आहेत ते आता पायऱ्यांवर एकवटलेले आपल्याला दिसत आहेत। आपण बघतोय की स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार, याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी पक्षातील आणि खास करून महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील आमदार हे पायऱ्यांवर दिसत आहेत। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार हे पायऱ्यांवर एकवटलेले आहेत। सर्वात आधी तात्काळ पंचनामे करत शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी या मागणीसाठी जे विरोधक आहेत ते आक्रमक आपण पायऱ्यांवर दिसतोय। इतकंच नाही तर आज या ठिकाणी महिला दिन, जागतिक महिला दिन असतानाच मंत्रिमंडळात एकाही महिलेला अद्याप स्थान नाही, यावरून देखील एक नाराजी जी आहे ती महिला आमदारांमध्ये पाहायला मिळते। याचे देखील पडतात आज विधान भवनात उमटू शकतात, मात्र त्यापूर्वी अवकाळी पावसावरून विरोधक यांनी मात्र सरकारला टार्गेट केले आणि सरकारी पक्षाकडून अर्थातच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील विधान भवनात दाखल झालेले आहेत। शिवसेना शिंदे गटाकडून अद्याप आयोजित याबद्दल कोणी बोललेलं नाहीये, मात्र पंचनाम्याचे आदेश यापूर्वी दिले गेलेले आहेत आणि येत्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभावत असतात दावा देखील सरकार वारंवार करते, मात्र या दाव्यावर विरोधक मात्र समाधानी नाही आहेत आणि त्यामुळं लवकरात लवकर पंचनामे आणि तातडीची मदत जाहीर व्हावी यासाठी हे आंदोलन सुरू आहे। नक्कीच राहुल, कारण खरं तर मागचा आठवडाही संपूर्ण याच प्रकरणामध्ये कांद्याला भाव मिळत नाही याबद्दल विरोधकांनी सरकारला धारेवरती धरलं होतं आणि खरं तर हाच मुद्दा घेऊन पुन्हा विरोधक हे जे आहेत ते सरकारला धारेवर धरतील असं वाटतंय का? कारण आज बघितलं तर अवकाळी पावसामुळे राज्यभरातला शेतकरी मात्र दुखावला गेलेला असताना त्याचा जो फायदा आहे तो सभागृहात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा करून देता येईल यासाठी विरोधक आक्रमक दिसत आहेत आणि यामुळे अगदी पहिल्याच सत्रात आपण बघतोय की जवळपास चार दिवसानंतर आज सभागृहाचं कामकाज सुरू होईल। उद्या अर्थसंकल्पीय बजेट जे आहे ते दाखल होणार आहे, सादर होणार आहे, सभागृहापुढे ठेवलं जाईल। त्यापूर्वी आज आकडेवारी जी आहे ती देखील समोर आली आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी किती मोठी आणि भरीव तरतूद या बजेटच्या निमित्तानं करता येईल याबरोबर सरकारी पक्षाबरोबर विरोधक देखील आग्रही आणि आक्रमक असतील आणि त्याचमुळे आत्ताचं हे आंदोलन, आत्ताच्या पायऱ्यांवर विरोधकांचा जो आंदोलन आहे ते सरकारला या संदर्भात काहीतरी ठोस महत्वाचं पाऊल विचारण्यासाठी कुठेतरी हिंमत लावून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सरकारच्या पुढे येत आहेत। नक्कीच राहुल, या संदर्भात जे विरोधकांचं सध्या आंदोलन सुरू आहे विधानसभेच्या पायऱ्यावरती काही नेत्यांची आपल्याला प्रतिक्रिया घेता येतील का? नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे? काही तांत्रिक अडचणामुळे राहुल झोरी यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे, मात्र विधान भवनाच्या पायऱ्यावरती सध्या विरोधकाकडून आंदोलन हे सुरू आहे। शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही यासाठी मागचा आठवडाभर विधानसभेमध्ये या प्रकारचे गदारोळ आपल्याला पाहायला मिळाले होते, मात्र सध्या मागच्या 2 ते 3 दिवसापासून आसमानी संकट जो आहे, वादळी आणि अवकाळी पाऊस हे महाराष्ट्रभर सुरू आहे आणि त्याच संदर्भात विरोधक हे यावेळी सरकारकडे मागणी करत आहेत की तात्काळ शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बंधाऱ्यावरती जाऊन त्यांची पाहणी पंचनामे केलं पाहिजे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना हवी तशी मदत, आवश्यक असल्यास ती मदत पुरवण्यात यावी या मागण्यांसाठी विरोधक हे सध्या विधान भवनाच्या बाहेर आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण दृश्य पाहत आहात विधान भवनाच्या बाहेर, तर पुन्हा आपण आपले प्रतिनिधी राहुल झोरीकडे जाणार आहोत। राहुल, खरं तर विरोधकांच्या काही नेत्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपल्याला घेता येतील का? कारण आपण बघतोय की स्वतः अजित पवार, अंबादास दानवे, काँग्रेसचे बंटी पाटील यांच्याबरोबरच शिवसेना ठाकरे गटाचे सर्व आमदार जवळपास या सगळ्यामध्ये सामील झालेले आहेत। जोपर्यंत तात्काळ या संदर्भातले आदेश काही देता येत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यांवर काम आहोत असं देखील ते म्हणतायत, मात्र
सध्याचं जर बघितलं तर काँग्रेसचे नेते नाना पटोले हे देखील काही वेळातच या आंदोलनात सामील होतील. मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर आज दिवसभरात उद्या बजेटच्या पूर्वी जे प्री बजेट आज दाखल झालेलं आहे त्याच्या पूर्वी आजचं विरोधकांचं आंदोलन जास्तीत जास्त सरकारला शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक मदत आर्थिक तरतूद करण्यासाठी जो दबाव आहे तो विरोधकांकडून मांडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देखील काही वेळातच या ठिकाणी विधानभवनात पोहोचतील आणि त्यामुळं विरोधकांच्या या आंदोलनाचा सरकारवर अर्थात कितपत दबाव पडतोय आणि कितपत जास्तीत जास्त तरतूद या ठिकाणी केली जाते हे देखील पाहावं लागेल. कारण नक्कीच राहुल खरं तर विरोधक हे सध्या आक्रमक झाले आहेत. त्यांचा प्रमुख मुद्दा हाच आहे की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पंचनामे व्हावे आणि त्यांना आवश्यक अशी मदत पुरावी. या संदर्भात अजून विरोधकांचा काही मुद्दा आहे का? संबंधित मागणी ज्या पद्धतीने विरोधकांनी केली आहे त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातले सर्व पंचनामे तात्काळ बांधावर जाऊन पंचनामे करावे याचे आदेश कालच दुपारी दिलेले आहेत. मात्र आता जी आकडेवारी समोर येते ते नुकसान जास्त आहे आणि त्यानुसार या सगळ्या शेतकऱ्यांना काही तात्काळ मदत किंवा तात्काळ आधार असा काही जाहीर दिलासा करता येतोय का हे देखील पाहावं लागेल. त्यापूर्वी आज जे आकडेवारी समोर आलेली आहे त्या आकडेवारीनुसार जी बैठक आज एक महत्वाची होऊ शकते आणि ती अध्यक्षांच्या समोर शेतकऱ्यांच्या बाबतीत तात्काळपणे काही भूमिका सरकार जाहीर करू शकतं का याबद्दलची एक बैठक देखील आज पार पडणार आहे. त्यामुळं आज नेमके या सगळ्या गोंधळातून शेतकऱ्यांच्या हाती काय लागते हे देखील पाहावं लागेल. नक्कीच राहुल खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.